आज आपण चरख्यापासून सुंदर असा जनरेटर बनवूया. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी याच चरख्याचा वापर करून जनतेला स्वदेशी कपडे बनवण्याची प्रेरणा दिली. परदेशी कपड्यावरती बहिष्कार व स्वदेशीचा मंत्र याच चरख्यापासून जनतेला मिळाला. हा चरखा आहे, याची रचना पहा कशी. एक मोठं चाक छोट्या चाकाला असं वेगात फिरवत असतं व कापसाच्या बोळ्यापासून धाग्याची निर्मिती होते, यालाच आपण म्हणतो सुतकताई. आता जनरेटर कसा बनवायचा याची कृती पहा. एका पाईपभोवती अतिशय पातळ 36 गेजची तांब्याची इन्सुलेशन असलेली वायर गुंडाळली व तिचे दोन टोकं इन्सुलेशन काढून छोट्याशा बल्बला जोडलेले आहेत आणि आतमध्ये निओडियमचे मॅग्नेट जोरात फिरवायचे आहेत. तशी आपण रचना केलेली आहे. छोट्या रिफिलच्या तुकड्यानं चरख्याच्या पुलीची छोट्या पुलीचा ॲक्सल असा हा जनरेटरला व्यवस्थित जोडून घ्या, कपल करून घ्या. आणि आता आपण हे मोठं चाक हळू जरी फिरवलं तर छोटं चाक अतिशय वेगाने फिरतंय, चुंबक तारेच्या वेटळ्यामध्ये अतिशय वेगात फिरताय व विजेची निर्मिती होते आहे. आता आपण हे कसं होतं याच्या मागचं विज्ञान समजून घ्या. समजा हे एक मोठं चाक आहे, त्याचा व्यास D1 आहे. तर एका वेड्यामध्ये दोरा यावरनं पाय D1 एवढं अंतर पुढे जाईल. त्याच वेळेला छोटं चाक त्याचा जर व्यास D2 असेल तर यावरनं सुद्धा पाय D2 दोरा एवढा पुढे सरकेल एका वेड्यामध्ये. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर मोठं चाक जेवढं मोठं आणि छोटं चाक जेवढं छोटं यावरती गिअर रेशोप्रमाणे छोटी पुली किती वेगात फिरेल हे अवलंबून असेल. ह्या तांब्याच्या तारेचे दोन टोकं आपण बल्बला जोडलेत आणि तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉंग चुंबकाभोवती असं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असतं, चुंबकीय क्षेत्र असतं. या तारेच्या वेटोळ्यामध्ये व्होल्टेज किती निर्माण होईल हे कशावरती अवलंबून असेल, तर चुंबक तुमचा किती जोरामध्ये फिरतो आहे, किती स्ट्रॉंग आहे आणि तारेचे वेढे किती जास्त आहेत आणि त्याचा व्यास काय आहे. आता आपण हे मोठं चाक जोरात फिरवलं की छोटं चाक प्रचंड वेगानं फिरत आहे, त्यामुळे चुंबकसुद्धा अतिशय वेगानं तारेच्या वेटोळ्यामध्ये फिरत आहेत आणि विजेची निर्मिती होते आहे. अशा प्रकारे आपण स्वतःची वीज स्वतः निर्माण करू शकतो व विजेच्या बाबतीमध्ये स्वावलंबी होऊ शकतो. तुम्हीही हा जनरेटर नक्कीच बनवू शकता व विजेच्या निर्मितीचा आनंद घेऊ शकता.